लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। राष्ट्रीय खो खो प्रतियोगिता में ऐतिहासिक जीत का परचम लहराकर मुंबई लौटे आशीष गौतम का भव्य स्वागत किया गया। अम्बेडकर नगर झोपड़पट्टी के इस छात्र की अगुवानी में रथ सजाया गया था, जहाँ राजर्षि साहू महाराज विद्यालय के सैकड़ों छात्रों और शिक्षकों ने फूल बरसाकर नाच से गाते हुए उसकी अगवानी की। आशीष के लिए यह कार्यक्रम पूर्व मेयर सुधाकर सोनावने और नगर सेविका रंजना सोनावने द्वारा आयोजित किया गया था। देखिए रिपोर्ट। कहते हैं कि यदि हुनर और हौसला हो तो सफलता कदम चूमती है। नवीनबई रवाले के राजर्षि साहू महाराज विद्यालय के छात्र आशीष गौतम ने राष्ट्रीय खो खो प्रतियोगिता में कुछ ऐसा ही करिश्मा कर दिखाया है जो नवीनबई नहीं बल्कि महाराष्ट्र का नाम रोशन हो गया है। अम्बेडकर नगर झोपड़पट्टी में रहने वाले आशीष गौतम ने हिमाचल प्रदेश में सम्पन्न हुई राष्ट्रीय खो खो प्रतियोगिता में ऐतिहासिक जीत के साथ ही भारत पुरस्कार हासिल करने में भी कामयाब रहा है। आज मुंबई लौटने पर अंबेडकर नगर में आशीष का शानदार स्वागत किया गया। यहां सैकड़ों छात्रों और शिक्षकों ने फूल बरसाकर आशीष का सत्कार किया। असल में जिस वक्त आशीष का स्वागत सम्मान हो रहा था उस वक्त उसके माता पिता मौजूद नहीं थे। ऐसे में पूर्व मेयर सुधाकर सोनावने और नगर सेविका रंजना सोनावने का सान्निध्य पाकर आशीष की आँखें छलक पड़ी। खुद रंजना सोनावने और सुधाकर सोनावने भी भावुक उठे। अपनी जीत को कोच का सही मार्गदर्शन और कड़ी मेहनत का नतीजा बताते हुए आशीष गौतम ने पूर्व मेयर सुधाकर सोनावने और रंजना सोनावने के प्रति आभार जताया, जिनकी मदद से वह पढ़ने और खेलने लायक बन सका। हर राज्य के बच्चे थे, हर जिले के, उनमें से हम मुझे सिलेक्ट किया गया था, उसमें से मेरे को अवार्ड मिला। जितना मेहनत किया था उसमें सफलता पाया है और जरूर आगे भी बढ़ के और अच्छे से खेलेगा और अच्छे से अवार्ड मिलेगा, इसलिए सबका दादा का इच्छा भी जो होगा वो सब पूरा करेगा। हर एक संकट में इन्हें बहुत मदद किया हमको मामा ने, और जो रंजना मैम है वो भी हमको बहुत मदद की। जब लॉकडाउन था तभी खाने के प्रतिदिन इतना मदद किया कि अभी उनका उतर भी नहीं कर सकते। जो इधर राशन नेता तो उनने और मदद किया राशन देने के लिए, और लॉकडाउन में हमारे लिए स्कूल नहीं था, पर हम लोग को एडमिशन के लिए स्कूल नहीं था तो उन्हें एडमिशन करा के दिया हमने। इस अवसर पर खुद सुधाकर सोनावने और रंजना सोनावने ने बताया कि आशीष गौतम एक छोटे से घर में रहता है जहां कोई साधन नहीं है, फिर भी उसने अपने खेल से जिस तरह मुंबई का नाम रोशन किया है वह गौरव की बात है। वहीं खेल प्रशिक्षक प्रताप सेलार ने आशीष गौतम के जुनून और जज्बे की कहानी सुनाई जो उसकी जीत का जरिया बनी। आमच्या वार्डामध्ये मुलांनी खूप चांगली कामगिरी केली साहेबांच्या प्रयत्नांनी, सर्व शिक्षकांच्या प्रयत्नांनी, त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे धन्यवाद करतो। तो खूप गोड मुलगा आहे, तो नेहमी येत असतो, मामी काय करता चॉकलेट वगैरे आहे का, मला रोज भेटत असतो। खूप छान मुलगा आहे, त्याला मी खूप चॉकलेट देणार आहे। आज मी शाळा बाहेर झालो त्यावेळेस मला निश्चितपणे वाटत होतं की आपल्याकडे आलेली ही जी राजसत्ता आहे याच्यातनं जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करायचा। 20 वर्षामध्ये सातत्याने शालेय आणि शालेय याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही, शालेय असेल पर्यावरण असेल या दोनच क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं, अनंत अडचणी आल्या, परंतु आज खऱ्या अर्थाने
आशिषने त्याला कळत नाहीये त्याने काय दिलेलं ह्या शहराला। महानगरपालिकेच्या ह्या शाळेच्या विद्यार्थ्याला भरत अवॉर्डपर्यंत घेऊन जाणं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता प्रताप आणि वैश्य ह्या दोघांनी चार चार तास मैदानावर फुकटमध्ये, कारण कुठलाही मोबदला न देता गेली 6-7 वर्ष ही लोकं या ठिकाणी 200-250 अधिक मुलं स्टेट असेल नॅशनल असेल याच्यामध्ये खेळत आहेत। आणि हा पहिला अवॉर्ड हा फक्त राजश्री शाहू महाराज विद्यालयाला मिळालेला नाही आहे, ह्या कष्टकऱ्यांच्या वसाहतीला मिळालेला नाही आहे, तर हा संपूर्ण ह्या नव्या मुंबईला मिळालेला सुनियोजित असलेलं असं जे शहर आहे, स्वच्छ शहर आहे, ह्या शहराला ह्या महिन्यामध्ये बरेचसे पुरस्कार मिळाले, परंतु क्रीडा पुरस्कार जो आहे हा पहिल्यांदा मिळालेला आहे। त्याचा खूप आनंद आहे की आशिषला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एक चांगलं घर त्या ठिकाणी मिळवून देऊ की आपला राष्ट्रीय खेळाडू आहे। मदत करणाऱ्यांना मी एकच आवाहन करेल की आपण त्याच्यावर दया करून मदत करू नका, तर खेळाला आपण कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं महत्त्व देतो आहे आणि चांगला खेळाडू पुढे जावा म्हणून प्रयत्न करतो आहे, त्याच्यासाठी आपण मदत करा। नाही तर झोपडपट्टीत राहतो आहे, गरीब आहे आणि त्याला मदत करायची ती भावना ठेवून कोणी जर मदत करणार असेल तर ती मदत निश्चितपणे नको आहे। अवॉर्ड मागे साहेबांचा खूप मोठा हात आहे, कारण हे ग्राउंड वगैरे खूप पॉसिबल नाही की गेले आम्ही 20 वर्ष खेळतो पण आम्हाला साधं मैदान पण नव्हतं, पण जेव्हापासून आम्ही इथे प्रॅक्टिस करायला लागलो आहे, रेग्युलर यायला लागलो आहे, तेव्हापासून ग्राउंड लाईट पाणी सगळं टाईम टू टाईम भेटतं। आणि आशिषबद्दल सांगेल तर आशिष 3-3 टाईम प्रॅक्टिस करत होता, तो सांगतोय 2 टाईम, त्या लक्षात नसेल दुपारची पण प्रॅक्टिस होतो तो करत, 3 टाईम प्रॅक्टिस केली, 3 टाईमच्या बद्दल मेन त्याचा डाईटचा प्रॉब्लेम होता, तर स्वतः गौतमीताईने त्याचा डाईटचा खर्च केला सगळा, जे हे 1,15 दिवस होते तर प्रॉपर त्याला डाईटचा खर्च। आणि खास करून निवेदिता फर्स्ट डॉक्टरांचं मी करेन की इंजुरीमध्ये असताना त्याला की म्हणजे पॉसिबल नव्हतं त्याला खेळणंही नाही नॅशनल, त्या नॅशनलमध्ये डॉक्टरांनी खूप हेल्प केली, खूप साऱ्या लोकांचे हात आहेत याच्यामध्ये, पण मी सगळं श्रेय शाहू महाराज विहंग क्रीडा मंडळ आणि साहेबांना देईन की ह्याच्या पुरस्कार मागे। गोरगरिबांच्या पाठी आमचे साहेब सोनावणे, साहेब सोनावणे मॅडम, गौतम मी ताई, या सगळेजणं इतके त्यांच्यासाठी या कष्टकरी मुलांसाठी करतायत, त्याचं फलित आज सकारात्मक वृत्तीने आमच्या शाळेकडे ती यशस्वी खेचून आलेली आहे, त्याबद्दल आणि त्याचं तर अभिनंदन आहेच। त्याने आज महापालिका, नवी मुंबई महापालिका, तसंच आमची शाळा शाहू महाराज विद्यालय यांचं नाव लौकिक वाढवलेलं आहे। इस अवसर पर बीजेपी उत्तर भारतीय मोर्चा के नवी मुंबई जिलाध्यक्ष राजेश राय ने राष्ट्रीय खो खो विजेता और भरत पुरस्कार हासिल करने पर आशीष गौतम का सत्कार किया और उसे 11,000 का चेक प्रदान कर उसका प्रोत्साहन किया। हिंदी भाषी नेता ने कहा कि आशीष ने अपनी जीत से उत्तर भारतीयों का गौरव बढ़ा दिया है। इस अवसर पर बीजेपी यूपी सेल के संयोजक मार्कंडे केवट हरिओम, वीरेंद्र जायसवाल और संतोष गुप्ता समेत कई पदाधिकारी भी मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया।